नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा नोकरीविषयक माहितीचा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहोत. तर त्या संबंधीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचं, परीक्षा होणार आहे का थेट तुमचं सिलेक्शन होणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील. जेणेकरून या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही माहिती तुम्हाला समजेल. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून एखादी महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होऊ शकते. आणि तुम्हाला जर मित्रांनो इथे नोकरीची आवश्यकता नसेल तर हा व्हिडिओ पुढे आठवणीने नक्की शेअर करा, म्हणजे एखाद्या गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याला नोकरी मिळवण्यामध्ये इथे मदत होऊ शकते. तर चला आता अजिबात वेळ वाया न घालवता डिटेलमध्ये आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अ जॉईंट व्हेंचर ऑफ गव्हर्नमेंट इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं जॉईंट व्हेंचर, त्या अंतर्गत इथे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत ही भरती आहे. सो ही ॲडव्हर्टाईज निघालेली आहे. ऑनलाईन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे ह्यासाठी. सो महत्त्वाच्या डेट्स इथे दिलेल्या आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे 1 तारखेपासून सुरू झालेले आहेत. आजपासूनच अर्ज सुरू झालेले आहेत आणि क्लोजिंग डेट इथे आहे 21/3, म्हणजे 21 मार्चपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. ऑनलाईन कसं अप्लाय करायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, तर ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण आता जाहिरात बघून घेऊया. तर ही पूर्ण जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती आहेच, त्याचबरोबर इथे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा ही PDF अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्टली बघू शकता. सो ह्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत इथे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, पण ते कॉन्ट्रॅक्ट पिरियड तुमचं आहे 5 ते 3 वर्ष आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा वाढू शकतं. त्याच्यामुळे नक्कीच या पदांचा तुम्ही विचार करू शकता जर एलिजिबल असाल तर. सगळ्यात पहिल्यांदा इथे पोस्ट आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल, याच्या अंतर्गत पुणे मेट्रो रेलचा हा प्रोजेक्ट आहे. 1,20,000 पासून 2,80,000 पर्यंत वेतन तुम्हाला मिळणार आहे. फुल टाईम BE BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, गव्हर्नमेंट आणि रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूटमधून. एक्सपिरियन्स सगळ्या पदांसाठी कंपल्सरी आहे, फ्रेशर्ससाठी ही भरती नाही आहे. तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून नक्कीच तुम्हाला इथे नोकरी मिळवण्यामध्ये मदत होऊ शकते. आजच्या ज्या काही पोस्ट आहे ह्या सगळ्या एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी आहे. तर काय तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे ते प्रत्येक पोस्टसाठी इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. सो त्यानुसार तुम्ही जाहिरातीमध्ये बघून अप्लाय करू शकता. त्यानंतरची पोस्ट इथे आहे जनरल मॅनेजरच्या पोस्ट आहे फायनान्समध्ये, यासाठी सुद्धा 1,20,000 पासून 2,80,000 पर्यंत वेतन आहे. CA किंवा ICWA फ्रॉम गव्हर्नमेंट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट, ह्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. तो इथे दिलेला आहे तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते. पुढची पोस्ट आहे इथे जनरल मॅनेजर सिस्टीम्समध्ये पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट अंतर्गत, यासाठी सुद्धा सेम इथे तुम्हाला वेतन मिळणार आहे. यासाठी तुमचं BE BTech इन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे आणि ह्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स विचारलेला आहे. सो त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट इथे आहे ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि पंपिंग. 6 इथे पोस्ट आहेत, E6 लेवलचे ही पोस्ट आहे. एक पोस्ट आहे इथे 1,00,000 पासून 2,60,000 पर्यंत इथे तुम्हाला वेतन आहे. ह्यासाठी तुमचं BE BTech झालेलं पाहिजे इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा EXTC इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये. ह्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे. वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे ह्याच्यामध्ये. पुढची इथे पोस्ट आहे ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, 1 याची पोस्ट आहे. 1,00,000 पासून 2,60,000 पर्यंत वेतन मिळणार आहे. BE BTech इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग तुमचं झालं असेल तर तुम्ही या पदासाठी इथे अप्लाय करू शकता. त्यानंतरची पोस्ट आहे ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल अंतर्गत. तुमचं BE BTech सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. 1,00,000 पासून 2,60,000 पर्यंत इथे वेतन मिळणार आहे. ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर यासाठी फुल टाईम BE BTech इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये हवं आहे तुम्हाला. एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे.
जॉईंट जनरल मॅनेजर ॲडमिनच्या पोस्ट आहे. 90,000 पासून 2,40,000 पर्यंत इथे वेतन आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्री विथ अ फर्स्ट डिव्हिजन फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट. कोणत्याही शाखेतील पदवीधर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, पण इथे तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. सो कोणत्या पदांचा एक्सपिरियन्स हवा आहे ते इथे दिलेलं आहे. सो त्यानुसार जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. जॉईंट जनरल मॅनेजर IT इथे पोस्ट आहे. 90,000 पासून 2,40,000 पर्यंत वेतन आहे. BE BTech तुमचं हवं आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि केळी कमिशनमध्ये. 50 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. सिनियर डिप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर रोलिंग स्टॉकची ही पोस्ट आहे. 80,000 पासून 2,20,000 पर्यंत वेतन आहे. इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुमचं झालं असेल BE BTech तर तुम्ही ह्याचा अप्लाय करू शकता. सिनियर डिप्युटी जनरल मॅनेजरच्या पोस्ट आहे फायनान्समध्ये. ह्यासाठी CA किंवा ICWA तुमचं हवं आहे आणि एक्सपिरियन्स काय हवा आहे तो ह्या यामध्ये दिलेला आहे. सो त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. सिनियर डिप्युटी चीफ मॅनेजर सिव्हिलमध्ये, सो सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं झालं असेल तर ह्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. बऱ्याच पोस्ट आहेत ह्याच्यामध्ये. डिप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजरच्या पोस्ट आहे ॲटोमॅटिक फेअर कलेक्शनच्या. ह्यासाठी BE BTech इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तुमचं झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. रोलिंग स्टॉकच्या इथे पोस्ट आहे DPT चीफ प्रोजेक्ट मॅनेजरच्या सेम. ह्यासाठी सुद्धा BE BTech तुमचं हवं आहे. बऱ्याच पोस्ट या इंजिनिअरिंगवरती आहेत. सो बरेच इंजिनिअरिंग जे कॅन्डिडेट असतील त्या ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊ शकता आणि ह्यासाठी अप्लाय करू शकता. हे पूर्ण पोस्टची डिटेल माहिती आहे यामध्ये आणि ऑनलाईन तुम्हाला ह्यासाठी अप्लाय करायचं आहे. इथे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिलच्या 6 पोस्ट आहे. BE BTech सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर आर्किटेक्चरच्या पोस्ट आहे जनरल मॅनेजरच्या. फुल टाईम आर्किटेक्ट तुम्ही झाला असेल तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. 70,000 पासून 2,00,000 पर्यंत इथे वेतन मिळणार आहे. मॅनेजरच्या पोस्ट आहे CA ICWA तुमचं असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. मॅनेजर सिग्नलच्या पोस्ट आहेत इथे BE BTech इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या. सेम मॅनेजरच्या पोस्ट आहे टेलिकॉमसाठी. 1 पोस्ट आहे इथे. 60,000 पासून 1,80,000 पर्यंत वेतन आहे. मॅनेजरच्याच पोस्ट आहे पुन्हा. नंतर मॅनेजरच्याच रोलिंग स्टॉकच्या पोस्ट आहे. फक्त तुमचं इथे कोणत्या स्ट्रीममधून तुमचं इंजिनिअरिंग हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता. असिस्टंट मॅनेजरच्या पोस्ट आहे. ह्याच्यासाठी सुद्धा तुमचं BE BTech झालेलं हवं आहे. त्याबरोबर एक्सपिरियन्स त्या रिलेटेड तुम्हाला कंपल्सरी आहे. बऱ्याच पोस्ट आहेत. सो ही डिटेल जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. फायर ऑफिसरच्या पोस्ट आहे. 40,000 पासून 1,25,000 पर्यंत वेतन आहे. फुल टाइम ॲडव्हान्स डिप्लोमा तुम्हाला हवा इथे फायर इंजिनिअरिंग फ्रॉम नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज. किंवा ही ॲज अ पास्ट अ मेंबरशिप एक्झामिनेशन ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स इंडिया और इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स युनायटेड किंगडम. हे तुमच्याकडे असेल तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. सो सिलेक्शन प्रोसेस इथे तुमची कशी असणार आहे बघा. सो सिलेक्शन प्रोसेस विल कम्प्राइज अ पर्सनल इंटरव्ह्यू. पर्सनल तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे इथे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे ॲज पर पोस्ट कॅटेगरी जसं असेल तसं. सो सिलेक्शन प्रोसेस तुमचं नॉलेज इथे जज करणार आहे. व्हेरी नॉलेज स्किल एक्सपिरियन्स ॲप्टिट्यूड फिजिकल फिटनेस. सो कॅन्डिडेट विल बी शॉर्ट लिस्ट फॉर इंटरव्ह्यू ऑन बेसिस ऑफ देअर इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन अ रिलिव्हंट फील्ड. सो तुम्ही जे अप्लाय करणार आहात त्याच्यानुसार तुमचं इथे इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन केलं जाणार आहे की तुमची इलिजिबिलिटी काय आहे, क्वालिफिकेशन काय लेवलचं आहे, एक्सपिरियन्स तुम्हाला किती आहे. सो त्यानुसार इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होऊन तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे मित्रांनो. डायरेक्ट तुमचं इथे थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन केलं जाणार आहे. सो आता अप्लाय कसं करायचं मेन महत्त्वाचा मुद्दा. जसं ऑलरेडी सांगितलं की ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. वेबसाईटची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. सो 1 तारखेपासून 21 मार्चपर्यंत तुम्ही इथे ऑनलाईन अप्लाय करू शकता. सो बाकी जी माहिती आहे ती पूर्ण ह्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे हेल्प डेस्कसुद्धा दिलेलं आहे. ईमेल जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्यावरतीसुद्धा इथे मेल करू शकता. ही पूर्ण जाहिरात आहे. आता अप्लाय कसं करायचं ते बघा. वेबसाईटवरतीच तिथे करिअरमध्ये ऑप्शन गेल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन ओपन होईल. इथे ती फर्स्टच ही ॲडव्हर्टाईज दिसेल. इथे अप्लाय ऑनलाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही अशी पोस्ट ओपन होईल. त्यांनी ऑलरेडी इथे मेन्शन केलेलं आहे की हे एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी आहे, फ्रेशर्ससाठी इथे अप्लाय करू शकत नाही. ॲडव्हर्टाईजमेंट इज फॉर एक्सपिरियन्स पर्सन नॉट फॉर अ फ्रेशर्स. डेट लिहिलेली आहे.
सो इथे पण महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे, काय काय डॉक्युमेंट तुम्हाला आणि किती साईजमध्ये लागणार आहेत, ते फोटो, सिग्नेचर, तुमचं जन्मदाखला, 10वी 12वीच्या मार्कशीट, डिप्लोमा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट, सगळे कॉपीज तुमच्या काय असेल एक्सपिरियन्सच्या, त्या कास्ट सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, तर हे सगळे स्कॅन ठेवायचे आहे तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये. स्टेप्स इथे बघा, रजिस्टर करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे, अपलोड डॉक्युमेंट करायचे आहे, फी पे करायची आहे आणि सेव ॲप्लिकेशन पेज प्रिव्ह्यू तुम्हाला इथे सेव्ह करायचा आहे. सो इथे केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही अप्लाय करू शकता. सो तुम्ही जर ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करून अप्लाय करू शकता. पहिल्यांदाच तुम्ही इथे अप्लाय करत असाल, न्यू ॲप्लिकंट असाल, तर क्लिक हिअर टू रजिस्टर करा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे तुमचं फुल नेम, सगळी माहिती तुम्हाला भरायची आणि सबमिट करून तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर तुम्ही इथे ऑनलाईन अप्लाय करू शकता. सगळी डिटेल माहिती मित्रांनो दिलेली आहे या संबंधीचीच. तरीसुद्धा तुम्हाला इथे अप्लाय करताना काही अडचणी येत असतील, काही प्रॉब्लेम असतील, तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ खरंच हेल्पफुल तुम्हाला वाटत असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला मित्रांनो शेअर करा, कारण की बऱ्याच जणांना इथे नोकरीची आवश्यकता आहे, त्यामुळे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर या पदांसाठी इलिजिबल नसाल तर चॅनलवरती बरेच नोकरीविषयक व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून नक्कीच तुम्हाला इथे नोकरी मिळवण्यामध्ये फायदा होऊ शकतो. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.